या तालुक्यातील तमाम ज्यांची मी अनेक बाजार समितीमध्ये झाला त्याचं सगळं श्रेय मी या तालुक्यातील जे जुने फॉर्म भरून अविरोध होण्याचा इतिहास हा फक्त मोहोळ तालुक्यात राज्याचे नेतृत्व करणारी माणसं ह्याला फॉर्म काढण्याच्या दिवशी त्या ठिकाणी थान मानून बसावं लागलं की उमेदवारांची संख्या जास्त होऊ नये म्हणून अशा कालखंडामध्ये अशा वातावरणामध्ये मोहोळ तालुक्यातील या तालुक्यामध्ये खातेदारांची संख्या आहे 98,172. काल मिटीची जर आपल्या तालुक्यातल्या खातेदारांची संख्या घेतली तर 98,172 एवढी संख्या हे मतदानात उभा राहण्यास पात्र असणाऱ्या या तालुक्यातील लोकांची संख्या आणि मतदारांची संख्या घेतली तर जवळपास 2.25 लाख काच्या आसपास आकडा एकदम टाका 1,07,000 आसपास ही मोहोळ तालुक्यात मतदारांची संख्या आहे. इतकी उभा राहण्याची क्षमता असणारे किंवा उभा राहण्यामध्ये पात्र असणारी लोकसंख्या असताना सुद्धा या तालुक्यातील तमाम ज्याला उभं राहण्याचा अधिकार आहे अशा सगळ्यांनी जे आमचे विरोधक आहे तिथले या विरोधक आहे म्हणा आता मोठेपण म्हणा किंवा कारभार चांगला चालतोय म्हणून करता म्हणा किंवा या तालुक्याची या जिल्ह्याची परंपरा आहे की सहकारामध्ये किंवा चांगल्या वाटतात होत आहे त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही अशा भावनेनं म्हणा परंतु या तालुक्यातील या नगर या कृषोत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही अविरोध महाराष्ट्रामध्ये काही अविरोध निवडणुका झाल्या काही तडजोडीवर झाल्या काही शेवटच्या दिवशी झाल्या परंतु फॉर्म भरण्याच्या दिवशी 18 च्या 18 फॉर्म या सगळ्यांना जात त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक तालुक्याचा आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून करता माझ्या पार्टीतल्या लोकांना अधिक इतर पार्टीचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांचा मनपूर्वक पहिल्यांदा मी या ठिकाणी आभार मानतो. अशा पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र, महाराष्ट्राचा विकास देशाचा विकास.